15 ऑगस्ट हे 3 दिवस घरोघरी तिरंगा फडकावणाऱ्या आता हा घरोघरी तिरंगा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा कुटुंबाचा आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांचा देशाभिमान जागृत करणारा आणि स्वातंत्र्य संग्राम हौतात्म्य पत्करलेल्या वीरांपासून प्रेरणा घेणारा आहे। हा उत्सव साजरा करताना लोकसहभाग हा या कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। लोकसहभाग नसेल तर आपण हा कार्यक्रम यशस्वी करू शकणार नाही आणि त्या अनुषंगाने नुसताच लोकसहभाग नाही तर जेवढ्याही इंडस्ट्रीज आहेत जेवढ्याही चांगल्या चांगल्या संघटना आहेत त्यांना देखील आम्ही हे अवगत केलेलं आहे। सर्व जिल्ह्यामध्ये देखील या प्रेस कॉन्फरन्सेस होणार आहेत। मुंबई मुंबई उपनगरपासून पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत ह्या प्रेस कॉन्फरन्सेस होऊन आपण सर्व गोष्टींची तयारी केली पण याच्यामध्ये आपला प्रतिसाद आणि अवेअरनेस सर्व माध्यमांकडून आम्हाला अपेक्षित आहे। जर आपण 25 जुलै ते 29 जुलै यामध्ये आम्ही विशेष ग्रामसभेचे आयोजन देखील करण्यात आले आहेत, म्हणजे ग्रामसभा आहेत त्या ग्रामसभेमध्ये देखील आयोजन करण्यात आले आहेत। आमच्याकडे कोकणमध्ये 1990 ग्रामपंचायती आहेत आणि 2650 ग्रामसभा घेतलेल्या ग्रामपंचायती आहेत। तर हा एक आहे। त्याच्यानंतर आता जर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील एकूण जर आपण हे विचार केला किती घरे आहेत तर आपल्याकडे महानगरपालिके क्षेत्रामध्ये 25,13,160 घर, याची एक टिप्पणी आपल्याला देण्यासाठी सांगितली होती ती भेटलेच असेल आपल्याला, पण जवळजवळ 47 लाख आपल्याकडे याच्यामध्ये घरे आहेत आणि 37 लाखापर्यंत तिरंगा झेंड्यांची आम्हाला आवश्यकता आहे आणि उपलब्ध झेंडे देखील आम्ही मागणी केलेली आहे आणि समजा कुठे कमी पडत असतील त्याची देखील आवश्यकता आम्ही आवश्यक ती मागणी देखील केलेली आहे। याच्यामध्ये सर्व नगरपरिषदांचे CO, महानगरपालिकेंचे महापालिका आयुक्त, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विशेष करून RDD डिपार्टमेंटच्या माध्यमातून RDD डिपार्टमेंटचं नोडल ऑफिसर असल्याकारणाने CO जिल्हा परिषद ह्याचे संपूर्णतः जबाबदारी घेऊन कोकण विभागात आपण या 13 ते 15 या तारखेपर्यंत आपण याचं हे करू। एवढंच नव्हे तर कोकण विभागात सध्या आपण एक केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहीम देखील आपण राबवत आहोत। कालच स्वच्छ सागर सुरक्षित सागरमध्ये आपण मुरुड इथे किनारा स्वच्छ केला। याच्यामध्ये आपण मग ते NSS असो NCC असो वेगवेगळ्या सामाजिक संघटना असो त्यांना देखील आपण एकत्र करून हे स्वच्छ सागरची जी संकल्पना केंद्र शासनाची आहे ती आपण राबवलेली आहे। मात्र याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की काही लोकांचा अप्रत्यक्ष देखील सहभाग आहे। काही लोकांकडे झेंडे नाहीत तर काही आपण इंडस्ट्रीला देखील सांगितलेलं आहे की आपण द्यावेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळीकडे स्टॉल्स देखील टाकलेले आहेत। जिल्हाधिकारी रायगड कार्यालयात देखील स्टॉल्स आहेत, काही तहसील कार्यालयात स्टॉल्स आहेत। उद्देश एवढाच आहे की सगळ्यांना माहीत आहे की 13 ते 15 तारखेपर्यंत आपल्याला झेंडा तिथे लावायचा आहे, सगळ्या उपाययोजना करायच्यात, पण ऐन वेळेस असं होऊ शकतं की झेंडा कुठून घ्यायचा हेच माहिती नाही किंवा तेवढे झेंडे उपलब्ध होणार नाहीत, कारण संपूर्ण भारतभर ह्या झेंड्याचं हर घर तिरंगाचा कार्यक्रम 13 ते 15 राहणार आहे। तर या अनुषंगाने आम्ही CO नगरपरिषद असो बस स्टँड असो जवळचे ठिकाण असो तिथे सगळीकडेच ही व्यवस्था केलेली आहे। पण माझी आपणासद्वारे देखील एक सर्व जनतेला विनंती असेल की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण नजीकच्या उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल CO नगरपरिषद असतील CO जिल्हा परिषद असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्याशी देखील संपर्क साधला तर आपल्याला तो झेंडा आणि बाकीच्या हे काय काय माहिती आहे हे देखील आपल्याला भेटेल। याच्यात आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण झेंडा फडकवणार म्हणजे त्याचा अपमान होऊ नये झेंड्याचा, ही काळजी सर्वांनी घेणे अतिशय गरजेचं आहे। नाहीतर ते प्लास्टिकचे झेंडे आहेत, पायदळीनंतर तुडवले जातात, याची देखील माध्यमांनी विशेष करून सूचना जर याच्यामध्ये आपण टाकली आपल्या बातमीमध्ये तर जरा योग्य होईल असं मला वाटतं। अदरवाईज काय होतं की झेंडा इतके झेंडे आता येतील 13 ते 15 ऑगस्ट त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी त्याची वेगळी बातमी पण येऊ शकतो, कुणीतरी त्याचा गैरवापर करू नये या दृष्टीने देखील आपल्याकडून त्या तिरंगाचा अपमान होऊ नये याच्यासाठी देखील आपल्याकडून विनंती करण्यात येत आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए।
और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।